भुजबळां संदर्भात जितेंद्र आव्हाड आता भाकीत व्यक्त करत आहेत. भुजबळांची जर घुसमट होत असेल तर ते थांबणार नाहीत असं आव्हाड म्हणत आहेत. भुजबळ सरकारमधून बाहेर पडतील असं आव्हाडांचं म्हणणं आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीचा वैचारिक संबंध संपलाय असं देखील आव्हाडांचं म्हणणं आहे. अनेक पदांची मानकरी होऊ शकली असते पण आता त्या पक्षात मला काय बोलायचं नाही. पण मी एवढंच सांगतो की छगन भुजबळांविषयी माझ्या मनामध्ये कायम आदर आणि प्रेम राहिलेलं आहे. ठीक आहे, पवार साहेबांमधनं दुरावा झाल्यानंतर थोडासा मी बोललो असेल, पण माझं 2009 तिकीट विधानसभेचं हे केवळ मला छगन भुजबळांमुळे मिळालं आहे. आणि मी ज्यांच्यामुळे मिळालंय त्यांचं नाव कधीच घ्यायला विसरत नाही. जसं मी पद्मसिंह पाटलांचं नाव घेतो, मी सुरेश कलमाडींचं नाव घेतो, हा माझा स्वभाव आहे. आणि त्यामुळे छगन भुजबळ हे माझ्या खूप उपयोगी पडलेत, कायम माझ्या मदतीला आलेत. आणि मला वाटतं की ते दुसरा मार्ग स्वीकारतात नाही स्वीकारतात, पण ते त्यांना जर घुसमटल्यासारखं वाटत असेल तर छगन भुजबळ थांबणार नाहीत.